स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये गेल्या 18 महिन्यापासून इथल्या प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचं पगारी होत नाही। या संदर्भात हे प्राध्यापकांनी आमच्याकडे तक्रार केली, त्यानुसार आम्ही रितसर संस्था चालकांना आणि इथल्या प्राचार्यांना बोललो। त्यांचं म्हणणं आहे की शासनाकडून अद्याप अनुदान आलेलं नाही, अनुदान आल्यानंतर आम्ही त्यांच्या पगारी करतो। वास्तविक पाहता त्या गोष्टी सरळ सरळ संस्थेच्या हातात आहेत। संस्था या सगळ्या प्राध्यापकांना अद्यापही पेमेंट देत नाही, ही अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे। संस्थेने यांची जबाबदारी घेतली पाहिजे, संस्थेच्या हातात पूर्ण अधिकार आहेत, किमान यांना आपल्या प्राथमिक गरजा भागवता येतील इतके तरी त्यांनी पैसे दिले पाहिजेत, ती देखील माणुसकी ते दाखवायला तयार नाही। म्हणून येत्या 15 सप्टेंबरला या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये इथले सगळे प्राध्यापक वर्ग या संस्था चालकाकडून जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी ठिय्या धरून आंदोलन करणार आहेत, असा इशारा आता संस्था चालकांना त्याचबरोबर प्राचार्यांना त्यांनी स्वतः दिलेला आहे। आणि नक्कीच जोपर्यंत संस्था चालकाकडून यांचं पुनर्वसन होत नाही, त्यांच्या पगारी होत नाहीत आणि संस्था व्यवस्थित चालत नाही, तोपर्यंत आमची भूमिका हीच राहणार आहे। हा निर्धार या ठिकाणी करण्यात आलेला आहे।